या अतिशय सुसज्जित अशा भक्तनिवासाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. यापूर्वी देखील अनेक वेळा ही संधी मिळाली होती, पण आषाढीच्या दिवशी या ठिकाणी याची मनापासून इच्छा असताना देखील आमच्या सामान्य वारकऱ्यांची या ठिकाणी गैरसोय होऊ नये, त्यांना अडचणी येऊ नये आणि कुठल्या तरी आंदोलनामुळे या ठिकाणी घबराट पसरून जर एखादी दुर्घटना झाली तर इतिहास कधीच आपल्यापैकी कोणालाही माफ करणार नाही या भावनेतनं मी सांगितलं की मी आषाढीला पंढरपूरला येणार नाही, पण माझा विठ्ठल ठाई ठाई आहे. जसा तो पंढरपुरात आहे तसा तो माझ्या घरी देखील आहे, आणि त्यामुळे मी माझ्या देव्हाऱ्यातल्या विठ्ठलाची पूजा त्या ठिकाणी केली, आई रुक्माईचा आशीर्वाद घेतला आणि माझ्या देव्हाऱ्यामध्ये जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, मी मागेही पंढरपुरात त्याचा इतिहास सांगितला की ज्यावेळी माझ्या हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट झाला, आदल्या दिवशी लातूर जिल्ह्यामध्ये एका कीर्तन सोहळ्याला मी गेलो आणि कीर्तनानंतर त्या ठिकाणी मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती मिळाली आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी ती मूर्ती हेलिकॉप्टरमध्ये माझ्या बाजूला जी जागा होती तिथे ठेवली होती आणि आम्ही हेलिकॉप्टरने निघालो आणि ते हेलिकॉप्टर कोसळलं आणि हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर अक्षरशः आतलं सगळं तुटलं, काही राहिलं नाही, पण विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला त्या ठिकाणी खरचटलं देखील नाही आणि त्यांच्या आशीर्वादानं आम्हाला देखील खरचटलं नाही. म्हणजे ज्यांनी दुरून तो ॲक्सिडेंट बघितला त्यांना असं वाटलं की सगळं संपलं, पण आम्ही दरवाजा उघडून बाहेर आल्यानंतर साधं खरचटलं देखील नव्हतं आणि त्यामुळे हा जो विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद मला प्राप्त झाला ती मूर्ती माझ्या देव्हाऱ्यात मी ठेवली आणि त्याची नित्य पूजा रोज मी करतो. त्यामुळे जरी मला आषाढीला इथे येता आलं नाही तरी देखील विठ्ठलाने मला तिथे आशीर्वाद दिला, पण कुठेतरी मनामध्ये एकदा जाऊन हा आशीर्वाद घेतला पाहिजे ही भावना होतीच. आणि ज्याप्रकारे दादांनी सांगितलं, आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्यानंतर दादांनी माझं अभिनंदन केलं आणि पहिली गोष्ट मला जर काही म्हटली असेल तर म्हणाले की चला आता आपण पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊ. आणि विठ्ठलाच्या आशीर्वादानं आज अनेक संकटं ही आपण त्या ठिकाणी पार पाडतो आणि म्हणून विठ्ठलाचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. आणि आम्ही ठरवल्याबरोबर अतुल बाबांनी सांगितलं की तुम्हाला जर यायचं असेल तर दर्शनाला तर याच, पण अतिशय सुंदर आमचा भक्तनिवास आता पूर्ण झाला आहे त्याचं उद्घाटन देखील आपण करू आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली.